आभार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आपल्या राईडचा आणि मी हॉस्टेलला थांबलं ते तुम्हाला दाखवलंच आहे. आज मी तुम्हाला बाहेरची प्रॉपर्टी दाखवतो कशी आहे काय, तर स्टे ट्यून राहा. बाहेरची प्रॉपर्टी बघायला जाऊया आपण. त्यांना बाहेर बंद राहतं. ते लाईनीत 6 डोम आहेत. काल तुम्हाला दाखवलं मी 2-3, ते पण 6 आहेत. आणि लाईनीत बाहेर पडलं तर असे 2 आहेत, 5 मिक्स डोम आणि 1 लेडीज डॉम. पण बाहेर पडलो या कॉमन एरिया आहे. स्मोकिंग आणि जिमचं काही सामान आहे इकडे. जिमसाठी जायचं. इकडे बार काउंटर आहे. बार काउंटरसाठी बसायला. आणि हा कॉमन आहे ते कॉमन प्ले बसायला. लाईट बंद आहे म्हणून दिसणार नाही, तरी मी लावतो समजा तुमच्यासाठी. चेस ठेवलं आहे, कॅरम आहे, बुक्स पण आहेत वाचायला. टीव्ही आहे. ट्रेन लावले. खूप मोठा कॉमन एरिया दिला आहे या लोकांनी. खूप मोठा कॉमन एरिया दिला आहे या लोकांनी. जर तुम्ही बघाल लाईट बंद करूया. बिजली बचाव. कॉमन एरियातनं बाहेर पडलो की पूर्ण असा एरिया भेटतो. ते कॉमन वॉशरूम आहे यांचे. बाहेर पडलो कॅफेटेरिया यांचा. पाचचा एरिया यांचा खाली. इकडे ती लोक जागा वाढवत आहेत हॉस्टेलची. ते आपले ठाण्याचे मित्र बसले आहेत जे मला काल जॉईन झालेले. ठाण्याचे मित्र आहेत आमचे. स्टेट एरिया बाहेर जातो. बाहेर काउंटर खूप मोठा आहे लोकांचा.
बाहर काउंटर दे दिया आणि आता आपण जातोय पूलकडे, पूलच्या साईडला. पूल काहीतरी 5 फिटाचा आहे, जास्त मोठा नाही, लेंथला मोठा आहे, डीप एवढा नाही आहे. तर बघाल पूल बघाल तर असं काहीतरी पुढे चेंजिंग रूम आहे पूलसाठी. रिवर राफ्टिंगसाठी जाणार आहे, बघूया. फुल आहे रिवर राफ्टिंग, तरी ट्राय करीन मी जायचं. बाकी तर तुम्ही हॉस्टेल पूर्ण बघितलं आहेत, तुम्ही व्हिजिट करा हॉस्टेलला एकदा इकडल्या कोलाडच्या. रिव्ह्यू मी सांगेनच कसा आहे, कारण का वाईब तर चांगला आहे खूप. तर स्टे ट्यून राहा, निघताना मी बाईक राईडमध्ये थोडा छोटा व्लॉग करीन मी जायच्या अगोदर. ओके, स्टे ट्यून राहा. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Aniket, happy birthday to you. नहीं मुंह में नहीं खाएगा, मेरे को चखने के लिए चाहिए ये उसके मिशी पे लगा. इतनी खुशी मुझे. माझा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता कोलाडचा तो बेस्ट होता, कारण की इकडली जागा आहे, प्लेस आहे, तो खूप मोठा आहे आणि वाईब पण चांगले आहेत. ठाण्याचे मित्र भेटलेत आपल्याला, त्यांना मी जॉईन झालो आहे आणि थोडी मजा केली. रिव्हर राफ्टिंग करायला जाईन. बंजी जम्पिंग वाटतं बंद आहे या लोकांचं. रिव्हर राफ्टिंगला जाईन तर तुम्हाला भेटायला का, आता बाईकवर भेटीन. निघतो तेव्हा थोडा छोटा व्लॉग बनवीन निघायचा. तर तेव्हा स्टे ट्यून राहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. त्यापर्यंत डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटा. बाय बाय, टेक केअर. आता वाजली 11:15 आणि आता पण निघणार आहे, तर बाईकवर मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन. त्यापर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघताय तर बघून घ्या. असा बाहेरचा व्ह्यू आहे.
बाहर पडल्यावर खालीच पडलो तुम्ही, आपण तिकडून येतो बोटीने या साईडला. ही अशी बोट तुम्हाला घ्यायला येते त्या साईडने. आता तर मी रिटर्न जातो आहे. हा विशाल आहे, इकडला केअरटेकर. त्याचा नंबर मी टाकीनच डिस्क्रिप्शनमध्ये. इकडे आलात तर याला कॉन्टॅक्ट करा बोटसाठी आणि रिसेप्शनसाठी पण. चला निघूया. सर्वी झाली आहे तयारी. लॉन्ग बॅग जर तुम्ही बघाल, रेडी आहे आपली डॉमिनार. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव. राहिला नाही, सर्व काही घेतलं आहे. बोलूया हॉस्टेलबद्दल. हॉस्टेल तर बेस्ट आहे इकडलं कोलाडचं. आणि जर तुम्ही बघाल तर प्रॉपर या टायमवर व्लॉग केला आहे मी. वाईब पण चांगला होता म्हणजे जे मला मी तर सोलो आलेलो, मला ठाण्याचे मित्र भेटले ते आलेले स्वतः अननोन पर्सन्स. पण ते असे मित्र झाले की भाई केक कटिंग आणि बड्डे माझा सेलिब्रेट झाला इकडेच. तर इकडलं आपण आणि स्टाफ चांगला होता खूप, जेवण पण चांगलं होतं. आणि जो स्टाफ होता आदित्य आणि जो विशाल इकडले, तो स्टाफ चांगला होता तिथं. असा स्टाफ असला आणि गिरीश सर म्हणून, गिरीश म्हणून एक होते ते पण चांगले होते. तर असा स्टाफ असला तर मग मजा येते. सो प्लीज सपक करा, सरक करा, सबर करा, सरक सरक वॉटेवर.